focus. Ideate. Innovate. Enable. नमस्कार, मी मनुश्री पाटील, महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण आलो आहोत सुंदर समुद्र किनारा, त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व असलेल्या रत्नागिरीमध्ये. हापूस आंबा आणि फणस यासारख्या अत्यंत चविष्ट फळांसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी निसर्गाने सुंदर प्रबंध करून ठेवलाय. रत्नागिरीच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेकडे खोल समुद्र या शहराच्या सौंदर्याला अधिकच खुलवतात. पर्यटकांसाठी इथे विविध प्रकारचे पर्यटन पर्याय उपलब्ध आहेत. आणि आम्ही भ्रमंतीची सुरुवात केली थिबा पॅलेस पासून. ब्रह्मदेशातल्या थिबा राजाला ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर भारतातल्या रत्नागिरीमध्ये आणून त्याला नजर कैदेत ठेवलं आणि त्यानंतर इथे उभारण्यात आला तो हा थिबा पॅलेस. हा थिबा पॅलेस आजही सुस्थितीत असून थिबा राजाच्या अनेक वस्तू संग्रहालयाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतात. ब्रह्मदेश म्हणजेच आजचा म्यानमार मधला शेवटचा राजा थिबा, त्याचा हा महाल. 1885 मध्ये इंग्रजांनी थिबा राजाला मात देऊन ब्रह्मदेश आपल्या ताब्यात घेतला. तिथून थिबा राजाला त्याच्या दोन राण्यांसह बंदिस्त करून ब्रह्मदेशातून बहिष्कृत करण्यात आलं आणि रत्नागिरीच्या ह्या पॅलेसमध्ये त्यांना नजर कैदेत ठेवलं. 1910 साली थिबा राजाने ह्या पॅलेसमध्ये राहण्यास सुरुवात केली. इंग्रज सरकारकडून त्यांना नियमित पेन्शन मिळायची आणि राजा त्यातला काही भाग इथल्या लोकांना सणासुदीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा देत असे. 20 एकरच्या परिसरात बनवलेल्या या राजाच्या राजमहालात बऱ्याच खोल्या आहेत. पॅलेसमध्ये जाताच इथे पहिलाच लागतो तो शिल्पकला कक्ष. इथे 10व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंतच्या दगडी मूर्ती जपून ठेवलेल्या आहेत. चार मध्यम उंचीचे स्तंभ आणि 11 मूर्ती इथे पाहायला मिळतात. शंकर, विष्णू, गणपती आणि अगदी प्रभू रामचंद्रांची मूर्ती सुद्धा इथे पाहायला मिळते. प्रत्येक स्तंभावर 4 वेगवेगळ्या आकृत्या कोरलेल्या दिसतात. सर्वात वर शिवलिंगाची पूजा करताना आकृती बनवलेली आहे. त्याच्या खाली लग्नाची पालखी आणि नंतर युद्धाचे चित्र कोरलेले आहेत. पर्यटक इथे येऊन अगदी बारकाईने ह्या मूर्तींचे निरीक्षण करतात. पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर थिबा राजाचं वस्तू संग्रहालय आहे. इथे राजाने वापरलेल्या वस्तू आणि त्यांचा भव्य फोटो ठेवण्यात आलेला आहे. पॅलेसला लाल रंग देण्यात आलेला आहे. सुंदर बांधकाम आणि ऐसपैस जागा असलेल्या खोल्या पाहून सगळे पर्यटक या महालाचं कौतुक करतात. आम्ही साताऱ्यावरून आलेलो आहोत. ह्या भागातले जे पिकनिक स्पॉट किंवा पर्यटन स्थळ आहेत ते बघण्यासाठी आलो आहोत. त्यावेळेला आम्ही साताऱ्यातून निघताना थिबा पॅलेसबद्दल ऐकलं होतं, त्यामुळे थिबा पॅलेस बघण्याचं हे आम्ही ठरवलेलंच होतं. थिबा पॅलेसमध्ये आम्हाला त्यावेळेच्या 10व्या सेंचुरीमध्ये असणारे काही पुतळे, काही देवांचे पुतळे किंवा देवांच्या मूर्ती ह्याही बघायला मिळाल्या, ज्या इतर कुठं बघायला मिळालेल्या नाहीत आम्हाला. त्याचबरोबर इथं थिबा राजाबद्दल आम्ही जे थोडंफार ऐकलं होतं परंतु त्यांची पूर्ण माहिती नव्हती आणि ती माहिती आम्हाला इथं आल्यानंतर ती आमच्या वाचनात आली. त्याबद्दल आम्हाला ही माहिती चांगल्या प्रकारे इथं वस्तू संग्रहालयात मिळाली. थिबा राजाचे जे काही त्यावेळचे
त्याच्या काही वस्तू वापरण्यातल्या वगैरे होत्या, त्या आम्हाला इथं बघायला मिळाल्या. थोडक्यात इथं आल्यानंतर, थिबा पॅलेसमध्ये आल्यानंतर आम्हाला पूर्वीच्या काळात थोडंसं गेल्यासारखं यात वाटलं. रत्नागिरी पाहायला आलेले बरेच पर्यटक ह्या थिबा पॅलेसला आवर्जून भेट देतात. तिथूनच काही अंतरावर आहे थिबा पॉइंट. हा पॉइंट सर्व पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. इथूनच राजीवडा बंदर आणि त्यावरच्या अनेक बोटी दिसतात. संध्याकाळच्या वेळेला इथून सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिक आवर्जून येतात. थिबा पॅलेस वरून निघाल्यावर थोड्याच अंतरावर मांडवी समुद्र आहे. ह्याला गेटवे ऑफ रत्नागिरी सुद्धा म्हणतात. या किनाऱ्यावर बोटींचं बंदर होतं. आता इथे पर्यटकांची गर्दी असते. लोक घोडागाडी, उंट आणि छोट्या बोटीने समुद्राची सफर करत बीचवर मजा करतात. जवळच चटपटी खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल आहेत. समुद्राची सफर करायला आलेले बरेच पर्यटक इथे थांबून हलकी पेटपूजा करतात. थिबा पॅलेस नंतर या सुंदर अशा मांडवी बीचचा तुम्ही भरपूर आनंद घेतलेला आहे, पण इतरही पर्यटन स्थळ आपण बघणार आहोत. पण घेऊ एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत. भारताला इंग्रजांपासून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. पण या चळवळीची सुरुवात करण्यामागे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा सिंहाचा वाटा होता. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही चतुःसूत्री भारताला देऊन भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं हे जन्मस्थान. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक या घरात वास्तव्यास होते. आणि लोकमान्यांच्या जन्माने पवित्र झालेल्या वास्तूला आजही हजारो पर्यटक आवर्जून भेट देतात. रत्नागिरीला निसर्गाने अनेक रत्न दिली आणि त्यातलंच एक म्हणजे लोकमान्य टिळकांचं हे जन्मस्थान. परखड मताचे देशप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वकील आणि लोकांचे नेतृत्व करणाऱ्या टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली ह्याच घरात झाला. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत टिळक इथेच राहिले. त्यानंतर पुण्याला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि पदवी मिळवली. स्वराज्यासाठी टिळकांनी अनेकदा आवाज उठवला आणि म्हणूनच कित्येक वेळा त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आपल्या राजकीय कारकिर्दीत टिळकांनी केसरी आणि मराठा अशी दोन वर्तमानपत्र सुरू केली, ज्यामध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध खणखणीत लेख लिहिले. त्यातले महत्वाचे लेख आजही इथे वाचायला मिळतात. 1894 साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यामागचा हेतू अगदी स्पष्ट होता. सामान्य माणसाने एकत्र यावं, देशप्रेम वाढावं आणि स्वदेशीचा नारा अजून बुलंद व्हावा. त्यांच्या या घरात टिळकांच्या जीवनातील सर्व घडामोडी आणि स्वराज्यासाठी केलेल्या आटोकाट प्रयत्नांचे पुरावे संग्रहित करून ठेवण्यात आलेले आहेत. लाला लजपत राय आणि बिपिन चंद्र पाल यांच्यासोबत आणि इतर महत्वाच्या लोकांसोबत टिपलेले अमूल्य क्षण आपल्याला या जागी फोटोच्या स्वरूपात पाहायला मिळतात. टिळकांची आठवण म्हणून त्यांच्या वापरातील टोपी, कपडे व इतर काही वस्तू सुद्धा अजून जपून ठेवलेल्या आहेत.
रत्नागिरी फिरायला येणाऱ्या बऱ्याच पर्यटकांना हे घर आकर्षित करतं आणि इथे आल्यावर इतिहास पुन्हा जागा झाल्याचा भास होतो. आम्ही सहकुटुंब सहपरिवार रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनावर असताना लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान या ठिकाणी भेट दिली. यामध्ये लोकमान्य टिळकांच्या बालपणापासून ते टिळकांचा पूर्ण जीवनकाळ या ठिकाणी स्मृतिचित्रे, टिळकांनी केलेल्या कविता आणि टिळकांनी पहिलं केसरी वर्तमानपत्र जे काढलेलं आहे त्याचा एक सुरुवातीचा अंक या ठिकाणी भित्तीचित्रासारखा लावण्यात आलेला आहे. टिळकांच्या सर्व स्मृती या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. टिळकांचं 10 वर्षापर्यंत बालपण या ठिकाणी गेलेलं असल्यामुळे टिळकांच्या सर्व स्मृती वगैरे इथे व्यवस्थित जपणूक करून ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी पर्यटनाला आल्याचा खरं सार्थक झाल्यासारखं आम्हाला या ठिकाणी येऊन वाटलं. टिळकांच्या जन्मस्थानावर नतमस्तक होऊन आम्ही निघालो रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर. बहमनींच्या काळात बांधलेला हा किल्ला आदिलशहाने जिंकला आणि मग 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीराजे सुद्धा या किल्ल्यावर काही काळ राहिले. तिथून हा किल्ला करवीर छत्रपती, मग आंग्रेंच्या ताब्यात आणि आंग्रेंकडून पेशवा आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात अशा बऱ्याच राज्यकर्त्यांच्या इतिहासाला हा किल्ला साक्षी आहे. बाले किल्ल्यातून आत येताच भगवती देवीचं मंदिर पाहायला मिळतं. रोज देवीची पूजा आणि आरती केली जाते आणि भाविकांबरोबरच पर्यटक सुद्धा या देवळाला आवर्जून भेट देतात. देवळाचं बांधकाम सुद्धा सुंदर असून बाहेर कान्होजी आंग्रेंची प्रतिमा पाहायला मिळते. इथे नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. देवळाच्या बाजूलाच शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली छोटीशी मूर्ती आहे. किल्ल्यावरच्या इमारती आज शाबूत राहिलेल्या नाहीत, पण तटबंदी आणि काही बुरुज अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. किल्ल्यावर गार हवा येते आणि तिन्ही बाजूंनी पसरलेला अरबी समुद्र पाहण्यासाठी पर्यटक इथे नेहमीच गर्दी करतात. किल्ल्यावरून मिरकरवाडा बंदर सुद्धा दिसत आणि थोडं पुढे गेल्यावर हेच सुंदर दृश्य डोळ्यांना सुखद अनुभव देत. रत्नदुर्ग किल्ला ही रत्नागिरीची खास ओळख असून या किल्ल्यावर तुम्हाला भगवती देवीचं दर्शन तर होतंच, पण इथूनच रत्नागिरीचा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो आणि हा नजारा मी असाच एन्जॉय करणार आहे. पण घेऊया एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत. रत्नागिरीमध्ये समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त लांब जावं लागणार नाही. इथे बरेच बीचेस असे आहेत ज्यांच्या किनाऱ्यावर गणपतीचं किंवा आणखी कुठल्या देवतेचं मंदिर आहे. असंच एक ठिकाण म्हणजे भाटे बीच आणि त्याजवळ असलेलं हे गणपती मंदिर. जरी विनायक या नावाने हा गणपती ओळखला जातो. गणपतीचं देऊळ तसं छोटंच आहे, पण त्यातली सुंदर मूर्ती फारच आकर्षक आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे देवळाच्या अगदी समोर असलेला हा छोटासा तलाव. तलावामध्ये एक गोमुख आहे ज्यातून सतत पाणी वाहत असत. असं म्हणतात की पाण्याचा स्रोत कुणालाच माहीत नाही आणि हा प्रवाह वर्षाच्या 12 महिने असाच सुरू असतो. गोमुखातून येणारं पाणी इथले स्थानिक लोक पिण्यासाठी वापरतात. तलावात पोहणारे मासे सर्व पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. दर्शन घेऊन थोडं पुढे गेलं
की सुरू होतो भाटे बीच। 1.5 किलोमीटर लांब असलेला हा समुद्र किनारा एकदम सपाट आणि सुंदर आहे। दुपारच्या वेळी इथे बसून शहाळ्यातलं थंड पाणी पिण्याची मजा काही औरच आहे। भाटे समुद्राचं सौंदर्य अनुभवल्यानंतर आम्ही निघालो गणपतीपुळेला। रत्नागिरीपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे गणपतीपुळे देवस्थान। तिथे जाताना अनेक सुंदर सुंदर जागा पाहायला मिळतात। समुद्र किनारी वसलेलं हे गाव आणि किनाऱ्यावर लागलेल्या या बोटी तुम्हाला गाडीतून दिसतात। गणपतीपुळेला जाताना आरे वारे अशी 2 जुळी बीच तुम्हाला पाहायला मिळतात। सफेद वाळूचे हे बीचेस तुम्हाला कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय ठिकाणी आल्याचा भास करून देतात। बरेच पर्यटक वाटेत थांबून इथे फोटोग्राफीचा आनंद लुटतात। आरे वारे बीच संपल्यानंतर सुरू होतो गणपतीपुळेचा समुद्र किनारा। घाटातून उतरतानाच हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं। रत्नागिरी हे बीचेससाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच रत्नागिरीच्या गणपतीमुळ्याला हजारो पर्यटक आवर्जून भेट देत असतात, कारण भारतातल्या काही प्रमुख गावदेवतांपैकी हा गणपतीपुळ्याचा गणपती आहे। भारतातला पश्चिम ग्रामदेवता म्हणून या गणपतीपुळ्याकडे बघितलं जातं। जवळजवळ 4000 वर्षांपूर्वीचं हे देवस्थान असल्याचं सांगण्यात येतं। भारतातील अष्टगणपतींपैकी पश्चिम द्वार देवता म्हणून याची ओळख आहे। 7 समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गणपतीचं दर्शन करायला लाखो भाविक इथे येतात। मंदिराचं बांधकाम अगदी सुंदर असून त्यावर गणपतीच्या विविध रूपातल्या मूर्ती कोरलेल्या आहेत। देवळाच्या पश्चिम द्वारावर प्रभू राम, लक्ष्मण, सीता आणि मारुतीची मूर्ती उभारलेली आहे। देवळाच्या आत जाताच गाभाऱ्यात बाप्पाच्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन होतं। पर्यटक इथे नमस्कार करून जवळच ठेवलेल्या चांदीच्या मूर्तीवर डोकं ठेवतात। इथे गणपतीची वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आरती होते। सर्व इलेक्ट्रिक लाईट्स बंद करून फक्त पणतीच्या प्रकाशात गणपतीची आरती केली जाते। कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा होईपर्यंत बाप्पाची आरती अशीच केली जाते। देवळाच्या समोरच छान पांढऱ्या वाळूचा समुद्र आहे। दर्शन करून पर्यटक इथे फिरायला येतात। समुद्रावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद सुद्धा घेता येतो। देवदर्शनाबरोबरच बीचवर सगळा थकवा दूर करून अगदी रिलॅक्स होण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे। म्हणूनच रत्नागिरी पर्यटनासाठी अगदी उत्तम ठिकाण आहे। गणपतीपुळाच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर इथे असलेल्या बीचवर पर्यटक आवर्जून येतात, कारण इथे फिरण्याबरोबर वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा आनंद घेता येतो। पण रत्नागिरीची सफर आम्ही इथेच थांबवत आहोत। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटनस्थळी। त्या पहा फक्त IBN लोकमत। Focus. Ideate. Innovate. Enable.